मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सुनसान रस्ता. लेखक कुमार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. बबन एक 25 वर्षाचा तरुण मुलगा होता. घरची बेताची परिस्थिती आणि नोकरीसाठी तो रोज खस्ता खात होता. पण त्याचे नशीब बहुधा त्याचे साथ देत नसावे. कसे तरी करून एका कंपनीमध्ये कमी पगाराची नोकरी बबनला मिळाली. कामाला सुरुवात झाली. पण त्याच्या कामाची वेळ ठरलेली नसायची. कधी दिवस पाळी तर कधी रात्री त्याला जावे लागत असे. पण दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत हे काम करणे त्याला गरजेचे होते. कंपनीमध्ये त्याच्या ओळखीचे काही मित्र झाले होते. मंगेश, सुरेश आणि विनीत, जे त्याच्यासोबतच कामाला लागले होते. कंपनी शहराबाहेर होती, त्यामुळे कंपनीने कामगारांसाठी काही वसाहत बांधली होती. तिकडे हे तिघे राहत होते. तसे पाहायला गेले तर बबनचे घर पण दूर होते. पण मोटरसायकल असल्यामुळे तो घरी येऊन जाऊन करत असे. जेव्हा ते तिघे एकाच शिफ्ट असायचे तेव्हा जेवणाच्या सुट्टीमध्ये एकत्र डब्बा खायचे आणि थोडा वेळ गप्पा मारून मग कामाला सुरुवात करायचे. जानेवारीचा शेवटचा आठवडा सुरू झाला होता. बाहेर छान थंडी पडली होती. मंगेश, सुरेश आणि विनीतने सुट्टी टाकली होती आणि बबन आपले काम संपवून रात्री त्याच्यासोबत दारू आणि जेवण ह्याचा प्लॅन केला होता. दुसऱ्या दिवशी कंपनीला सुट्टी होती म्हणून घरी जाण्याची बबनला अजिबात घाई नव्हती. दारू हळूहळू आपली नशा चढवू लागली. गप्पा रात्रींसोबत वाढत गेल्या. विषय, कंपनी, शाळा, कॉलेज, नंतर राजकारण, ह्या सर्वातून फिरून भूताच्या गोष्टीवर आले. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या कंपनीमध्ये पण एक भूत आहे, मंगेश हळूच म्हणाला. जसे मंगेश बोलला तसे सर्वांनी त्याच्या बोलण्याकडे कान टवकारले. कोण रे, मला तर कधी नाही दिसला, सुरेशने आश्चर्याने विचारले. अरे असे काय करतोस, रोज सकाळी तर आपण त्याला पाहतो, नशेत असलेला मंगेश थोडा अडखडत बोलला. भूत आणि सकाळी, पण कोण, म्हणजे आम्ही कसे नाही पाहिले, विनीत उठून बसत म्हणाला. आपण सर्वांनी पाहिला पण आहे आणि तो रोज कामासाठी आपल्या मानगुटीवर पण बसतो. आपला मॅनेजर सुखराम, काय साला नाव आहे सुखराम, पण आम्हाला दुःख देण्याशिवाय त्याला येते काय, नुसते हे झाले का ते झाले का एवढेच विचारत बसतो. आणि त्याच्यापेक्षा मोठे भूत केबिनमध्ये बसते, आपला मालक, ते तर या सुखरामपेक्षा भयानक. नेहमी आपली एकच धमकी, काम नाही झाले तर कामावरून काढून टाकेन. कधी कधी असे वाटते ही अशीच एक बॉटल घेऊन त्या दोघांना पण बंद करावे. हातात बाटली घेऊन मंगेश म्हणाला, पण मला माहीत आहे खरे भूत कुठे आहे आणि तिकडे जो गेला त्याचा अपघात नक्की झाला, थोडा शुद्धीत असलेला विनीत म्हणाला. काय, अशी कोणती जागा आहे जी मला माहीत नाही, प्रश्नार्थक स्वरात बबनने विचारले. इकडून साधारण 60 किलोमीटरवर मेन हायवेवरून एक वाट डावीकडे निघते. त्या वाटेवर रात्रीचं काय, पण दिवसा पण कोणी जायची हिंमत करत नाही. ती वाट जंगलामधून शहराच्या जवळ निघते, जिकडे हायवेवरून शहरात जाण्याचा शॉर्टकट आहे. पण जो कोणी त्या रस्त्यावरून गेला त्याचा अपघात झाला आणि तो मरण पावला आहे. असे म्हणतात की जेव्हा हायवे बनवत होते तेव्हा तो एकमेव रस्ता होता शहरात जाण्यासाठी. आजूबाजूला जंगल होते म्हणून काही प्रेमी युगल रात्री तिकडे येत असत. असेच एक दिवशी एक प्रेमी युगल जंगलमध्ये होते. तिकडे हायवेचे काम करणारे काही कामगार पोहोचले. त्यांनी त्या युगलांना पाहिले आणि मुलीला पाहून त्यांची कामवासना जागृत झाली. साधारण 4-5 कामगार होते आणि तिच्यासोबत एकटा मुलगा. त्याने प्रतिकार केला पण तो त्या 4-5 माणसापुढे कमी पडला. त्या कामगारांनी त्या मुलीला आपल्या वासनेची शिकार केली आणि तिला तिकडे मरणोमुखावस्थेत सोडून पळ काढला. त्या मुलीला पहाटे सुद्धा आली. तिने आपल्या अंगावर फाटलेले कपडे चढवले आणि मदतीसाठी ती त्याच रस्त्यावर आली. तिने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवला पण कोणी तिची मदत करायला पुढे आले नाही. तिच्या प्रियकराचे प्रेत अजून तिकडेच होते. एका मोटरसायकलवाल्याने मदत करण्याच्या बहाण्याने मोटरसायकल थांबवली आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला आणि त्यात ती मरण पावली. तेव्हापासून असे म्हणत
किती लोकांना बऱ्याच वेळा रात्री दिसली आहे, कोणाच्या बाईकवर बसते तर कोणाच्या कारच्या सीटच्या मागे बसते. विनीतने एवढे बोलून एक घोटगळ्या खाली रिचवला. लोक काही पण आपोआप पसरवतात आणि तुमच्यासारखे मूर्ख त्यावर विश्वास ठेवतात. भूत वगैरे काही नसते. मला तर अजून वाटते त्या जंगलामध्ये अजून तसेच काम होत असेल. प्रियकर आणि प्रियसी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत असतील आणि त्या रस्त्यावरून कोणी जाऊ नये म्हणून हे सर्व उभे केले असेल. उगीच वेळ ते नको यायला. हसत हसत थोड्या जडजिबेने बबन म्हणाला, बबनराव, बोलणे सोपे आहे आणि करणे कठीण. आले का लक्षात? हे जर सर्व खोटे आहे मग तुम्ही जाऊन दाखवा बरं त्या जागेवर, मग मानतो आम्ही तुम्हाला. काय? बबनकडे पाहत थोडा हलत सुरेश म्हणाला, जाईनच, घाबरतो काय कोणाला. असे बोलून बबन उठला आणि खिशात चावी तपासू लागला. बबनला दारूचा अमल चढला होता आणि हे कमी नशेत असलेल्या विनीतला समजले होते. ह्या दारूच्या नशेमुळे तो तिथपर्यंत पोहोचेल की मध्येच पडेल ह्याची काही शाश्वती नव्हती. त्यामुळे विनीतमध्ये पडत म्हणाला, बबन तुला जास्त झाले आहे, एक काम कर उद्या जा. विनीतने बबनला अडवत म्हटले, नाही मला जास्त झाली नाही, मी जाणार. अरे मला सवय आहे दारू पिऊन गाडी चालवण्याची, तू नको काळजी करू. पण जर मी तिकडे जाऊन माघारी आलो ते पण सुखरूप तर तुम्ही मला काय देणार? बबनने मंगेश आणि सुरेशकडे कटाक्ष टाकत विचारले. आम्ही तुला आमचा अर्धा पगार देऊ, काय रे? मंगेशने सुरेशकडे पाहत विचारले. तसे सुरेशने मान हलवून त्याला सहमती दर्शवली. ठीक आहे तर मी त्या रस्त्याने जाणार आणि माघारी येणार. माझ्या मोबाईलमध्ये मी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि तुम्हाला दाखवणार, म्हणजे तुमचा विश्वास बसेल, बबन म्हणाला आणि दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेर कमालीचा गारठा पडला होता. जानेवारीचा शेवटचा आठवडा आणि कुडकुडणारी थंडी. बबनने आपल्या खांद्यावरील जॅकेट अंगावर चढवले आणि गाडी सुरू करणार. तेवढ्यात विनीत तिकडे आला, बबन अजून विचार कर, कारण जर का तिकडे काही बरे वाईट झाले तर इकडे कोणी तुझी जबाबदारी घेणार नाही. अजून वेळ गेली नाही आहे, अजून विचार कर, विनीत म्हणाला. विनीतचे बोलणे ऐकून बबन हसला आणि म्हणाला, मी हे सर्व पैशासाठी करत नाही आहे, तर मला हे सिद्ध करायचे आहे, भूत असते का नसते. आणि गाडी सुरू करून तो निघाला. विनीतच्या हातात आता फक्त देवाकडे प्रार्थना करणे एवढेच होते. कंपनी परिसरामधून बबन बाहेर आला. गाडीचा वेग तसा साठ होता. हवेत बराच गारवा जाणवत होता आणि काही मिनिटांमध्ये तो हायवेला होता. गाड्यांची वर्दळ सुरू होती, आवाज गोंगाट. पण ह्या सर्वात एक मात्र होते की थोडीतरी गरमी रस्त्यावरचे दिवे आणि गाड्यांच्या गरम इंजिनमुळे वाटत होती. साधारण तासाभरात तो हायवेपासून डाव्या बाजूच्या असलेल्या वळणावर आला. वळणाच्या सुरुवातीला त्याने आपली गाडी थांबवली आणि विनीतला फोन केला. हॅलो विनीत, मी त्या वळणावर पोहोचलो आहे आणि आता मी शूटिंगसाठी कॅमेरा सुरू करतो आहे, फोनवर सांगून बबनने विनीत काय बोलतो आहे हे न ऐकताच कॉल ठेवून दिला. इकडे विनीत त्याला अजून एकदा समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण तो काही बोलणार तेवढ्यात बबनने कॉल ठेवून दिला. आजूबाजूला झाडी होती. थंडीचा जोर इकडे झाडामुळे जरा जास्त जाणवत होता. शिवाय मगाशी पोटात गेलेल्या मदिरेचा अमल उतरण्याऐवजी अजून चढला होता. त्याने आपल्या खिशातून एक सिगारेट काढून ती ओठाखाली दाबली आणि लायटर पेटवून ती सिगारेट जाळण्यासाठी सिगारेट जवळ घेऊन गेला. तसे अचानक ती आग विझली. त्याने पुन्हा लायटर पेटवले, पुन्हा ती विझली. हवेची एक झुळूक पण नव्हती, मग लायटर कसे विझते? इकडे तिकडे पाहून त्याने पुन्हा पेटवले. ह्यावेळी कोणीतरी फूक मारून ते विझवले असे बबनला वाटले. जर आता लायटर नाही पेटले तर पूर्ण जागा पेटवून देईन, नशेमध्ये बबन म्हणाला आणि त्याने पुन्हा लायटर पेटवले. तसे लायटर पेटले. त्याने बबनने आपली सिगारेट शिलगावली आणि धूर हवेत सोडला. बबनने सोडलेल्या धुरामुळे एक मानवी आकृती त्या धुरात उभारली आणि काही क्षण राहून पुन्हा त्या धुरासोबत हवेत विरून गेली. आरामात सिगारेट पिऊन बबनने पुन्हा बाईक सुरू केली. बबन हळूहळू पुढे सरकत होता. व्हिडिओ सुरू होता म्हणून त्याने गाडीचा वेग कमी ठेवला होता. थंडीचा बोचरा वारा बबनच्या अंगाला टोचत होता. काळ्या कुट्टा अंधारात मध्येच कुठेतरी घुबड ओरडत होते. त्याचा आवाज शांतता भंग करत होता. बबनच्या डोळ्यावर अजून नशेचा अमल कमी झाला नव्हता. अचानक बबनच्या डोक्यावरून काहीतरी उडत गेले. बबन काही क्षण होता तिकडे थबकला आणि त्याने वरती पाहिले तर एक वटवाघूळ डावीकडून उजवीकडे उडत गेले होते. बबनचा जीव भांड्यात पडला.
रस्त्यावर झाडे अशी हालत होती जशी की त्यावर कोणीतरी बसून झोका घेत होते. रस्ता तेवढाच दिसत होता जेवढी गाडीची लाईट पोहोचत होती. आजूबाजूला रातकिड्याचा आवाज येत होता. वातावरणात असलेला गारवा आणि आजूबाजूला होणारी हालचाल ह्याने भय निर्माण होत होते. पण आता जर मी घाबरून माघारी फिरलो तर तिघे पण मला डरफोक म्हणतील आणि त्या दोघांचा अर्धा पगार जाईल तो वेगळा. नाही, काही करून मला हे अंतर लवकरात लवकर पार करावे लागेल असा विचार करून बबनने गाडी सुरू केली. बबनने गाडी सुरू करून थोडा पुढे गेला असेल तसे अचानक गाडीवर कोणाचे तरी वजन मागच्या बाजूला जाणवू लागले होते. बबनने आपल्या बाजूच्या आरशात काही दिसते का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण मागे कोणीच दिसले नाही. त्याला कोणीतरी मागे बसून जोरात श्वास घेत आहे आणि त्याच्या मानेवर कोणीतरी गरम श्वास सोडत आहे असे जाणवू लागले होते. म्हणजे मागे जे कोणी होते ते बबनच्या कानाजवळ येऊन पोहोचले होते. एक जाडा भरडा आवाज बबनच्या कानात घुमला. अरे एवढे हळू चालवलीस तर आपण डॉक्टरकडे कसे पोहोचणार? हा आवाज ऐकून एक थंड भीतीची लाट बबनच्या मानेपासून मणक्यापर्यंत पोहोचली. त्याच्या दारूचा अमल पूर्णपणे उतरला होता. एक घाणेरडा सडका वास वातावरणात भरू लागला. अचानक एक सडलेला हात बबनच्या खांद्यावर आला. बबनला काय करावे काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. मला डॉक्टरकडे नेऊन सोड, त्या हरामखोरांनी बघ माझी काय अवस्था केली आहे असे बोलून एक स्त्री बबनच्या बाईक समोर आली. तिचे ते हिडीस रूप पाहून बबन पुरता घाबरला होता. ती जमिनीपासून 1.5 फूट हवेत तरंगत होती. तिच्या केसाने तिचा चेहरा झाकला गेला होता. अंगावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. त्यात किडे लागले होते. लाल रंगाचा तिचा ड्रेस जागोजागी फाटला होता. तिचा असा अवतार पाहून बबनने गाडी फिरवली. तसे रागाने चिडून तिने जाड्या भसाड्या आवाजात म्हणाली, तू पण माझी मदत नाही केली ना, जा तू पण तिकडे, जा तू पण जा जिकडे बाकी गेले. असे बोलून तिने एका हाताने त्याची गाडी पकडली. इकडे बबन गाडीला रेस देऊन तिच्यापासून लांब पडण्याचा प्रयत्न करत होता. तसे तिने गाडी सोडली आणि बबनचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि तो गाडीसोबत समोरच्या झाडावर जाऊन आपटला. डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याचे डोके दगडावर आपटले आणि फुटून त्यातून रक्तस्राव सुरू झाला. शेवटचे आचके देऊन बबनने आपले प्राण सोडले. विनीत काल रात्रीपासून बबनला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता पण फोन काही जोडला जात नव्हता. शेवटी त्याने राहिलेली संपूर्ण रात्र जागून काढली. सुरेश आणि मंगेश दारूच्या नशेत कधी झोपी गेले त्यांचे त्यांना माहीत नव्हते. विनीतने सकाळ होण्याची वाट पाहिली आणि साधारण 7 सुमारास विनीत बाहेर पडला. रिक्षा करून तो त्याच वाटेवर आला पण रिक्षावाला आत येण्यास तयार नव्हता. रिक्षामधून उतरून तो आता पायीच आत जाऊ लागला. थोडे आत गेले असेल तर त्याला इकडे एका बाजूला बबनची गाडी पडलेली दिसली. ही गाडी तर बबनची आहे, मग बबन तो कुठे आहे? त्याच्यासोबत काही बरे वाईट तर झाले नाही ना? असा विचार करत तो आजूबाजूला पाहत जात असताना अचानक त्याला बाईकपासून थोड्या अंतरावर एका झाडाच्या बाजूला बबनचे प्रेत दिसले. डोके फुटून त्याची कवटी दिसत होती. डोळा खोबणीच्या बाहेर आला होता. आजूबाजूला रक्त जमा झाले होते. बबनचे ते निश्चित पडलेले प्रेत पाहून विनीतच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. घाबरून तो मागे मागे सरकला आणि पळत पळत तो पुन्हा हायवेवर आला. भीतीने त्याचे हात कापत होते. डोळ्यासमोरून अजून काल निघालेला बबन आणि आता पाहिलेले बबनचे प्रेत जात नव्हते. कापणाऱ्या हाताने त्याने पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तो जिकडे होता तिकडे उभा राहिला. साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये एक पोलिसांची गाडी आणि एक रुग्णवाहिका तिकडे दाखल झाली. हा कॉल कोणी केला होता? हवालदार कदम यांनी विचारले. साहेब, मी कॉल केला होता ते प्रेत आणि अपघात पाहून. मला तर काही समजत नव्हते, घाबरलेला विनीत म्हणाला. पोलीस आणि विनीत रुग्णवाहिकेसोबत घटनास्थळी पोहोचले. झालेला प्रकार खरंच भयंकर होता. पोलिसांनी बबनचे प्रेत पाहिले आणि पंचनामा करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम तुम्ही पाहिले प्रेताला, पण तुम्हाला कसे माहीत की इकडे अपघात झाला आहे? हवालदार कदमने प्रश्न विचारला. साहेब, ते झाले असे बोलून विनीतने रात्रीपासून ते इकडे शेवटचा फोन येईपर्यंत जे झाले ते सर्व सांगितले. तुम्हाला सांगते कोण अशा नको त्या पैज लावायला, आणि तुम्हाला माहीत आहे ना इकडे काय होते ते. कदाचित तुम्ही मुद्दाम तर हे सर्व केले नाही ना,
याचा काटा काढायला? संशयाच्या स्वरात कदमांनी विचारले. कदमांचे हे वाक्य ऐकून विनीत अजून घाबरला आणि कापऱ्या आवाजात म्हणाला, नाही साहेब, हे सर्व आम्ही नाही केले. आम्ही तर दारू पिऊन ते तिकडे कंपनीच्या रूममध्ये होतो. हा निघाला तेव्हा पण ह्याला सांगितले होते की जाऊ नको, पण नाही ऐकलं आणि नंतर हे असे झाले. जर आम्ही खून केला असता तर मी स्वतःहून तुम्हाला फोन केला असता का? विनीतने आपली बाजू मांडत म्हणाला. आम्ही असे पण पाहिले आहे की खुनी आपले काम करून स्वतःवर संशय येऊ नये म्हणून आम्हाला फोन करतो. हे बघ, आमच्यासाठी प्रत्येकजण संशयित असतो जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही. चला, मला त्या दोघांशी पण बोलायचे आहे. असे बोलून कदम गाडीमध्ये बसतात आणि बबन ज्या कंपनीमध्ये काम करत असतो त्या कंपनीच्या वस्तीमध्ये येतात. तिकडे राहिलेल्या दोघांची चौकशी केली जाते, पण वेगवेगळे करून. त्यामध्ये दोघांनी दारूच्या नशेमध्ये काय बोलले ते आठवत नाही. ते सांगितले आणि दोघांचे पण जवाब सारखे होते, तरीसुद्धा ते तिघे पण पोलिसांसाठी संशयित होते. पोलीस स्टेशनमध्ये कदम रिपोर्ट करतात आणि आपल्या वरिष्ठ अधिकारी पुराणिक यांना सर्व घटना आणि पंचनामा ह्याचा रिपोर्ट सादर करतात. मोबाईलमधील रेकॉर्डिंग पाहिली जाते, त्यामध्ये फक्त अंधारात कोणीतरी उभे आहे आणि काही आवाज जे स्पष्ट नाही असे ऐकू येत होते. रात्रीचा काळोख असल्यामुळे मोबाईलमध्ये पण जास्त काही रेकॉर्ड होऊ शकले नव्हते. सर, त्या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण जरा जास्त वाढले आहे नाही? म्हणजे ती केस जेव्हापासून झाली आहे, एका मुलीवर बलात्कार आणि नंतर तिची आणि तिच्या प्रियकराची हत्या, ह्यानंतर त्या मुलीचा आत्मा तिकडे रात्रीच्या वेळी येणाऱ्या लोकांना भीती दाखवून त्यांचा अपघात घडून आणते. जेव्हापासून हायवे झाला आहे मोटार त्या रस्त्याने जात नाही, कारण रस्ता खराब आहे, पण बाईकने जाणारे जास्त आहेत त्या रस्त्याने, कारण शहरात जाण्यासाठी तो जवळचा रस्ता आहे आणि जो कोणी रात्री त्या रस्त्याने गेला त्याचा हमखास अपघात झाला आहे. माफ करा सर, पण मला वाटते की हे आपले काम नाही, ह्यासाठी आपण कोणाची तरी मदत घ्यायला हवी. कदम सर्व बोलून उपनिरीक्षक काय बोलत आहेत ह्याची वाट पाहू लागले. कदम, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? म्हणजे तुम्हाला असे बोलायचे आहे की तिकडे भूत आहे आणि ते सर्व करत आहे? आता माझ्यासमोर बोलला ठीक आहे, पण हे जर पत्रकारांसमोर बोलला ना तर पोलीस खात्याची किती बदनामी होईल माहीत आहे का? ते काय नाही, तुम्ही पूर्ण टीम घ्या आणि जंगल शोधून काढा, तिकडे नक्कीच काही ना काहीतरी मिळेल, पुरोहित रागात म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून कदमने त्यांना एक कडक सॅल्यूट केला आणि ती सोबत काही माणसे घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. सोबत एक टीम त्यांनी बबनच्या घरी आणि कंपनीमध्ये पाठवून दिली. घरी आणि कंपनीमध्ये चौकशी झाली, पण त्यातून ठोस असे काही सापडले नाही. जंगलामध्ये पण त्यांनी सर्व पाहिले, पण तिकडे सुद्धा त्यांना काही सापडले नाही. सर्व घटनेला आता 15 दिवस उलटून गेले होते, पण बबन अपघात प्रकरणात कोणतीच माहिती समोर येत नव्हती. शेवटी एक अपघात म्हणून ती फाईल बंद झाली. महिन्याभरात कोणताच अपघात झाला नाही, पण पुन्हा एकदा बबनचा झाला तसाच अजून एक अपघात झाला. कदम यांना हे सर्व काही ठीक वाटत नव्हते. पोलीस खात्यामध्ये त्यांनी आपली 30च्यावर वर्षे काढली होती आणि नुकतेच 2 महिन्यापूर्वी बदली होऊन ते ह्या पोलीस स्टेशनमध्ये आले होते. ह्या अपघातानंतर त्यांनी तिकडे झालेल्या सर्व अपघाताची माहिती काढायला सुरुवात केली. त्यांनी सर्व फाईल पाहिल्या. सर्वांमध्ये बाईकवरून जाणारे लोकांचे अपघात प्रमाण जास्त होते. त्यांनी एक टीम बनवली आणि जी जंगलामध्ये लपून बसली आणि ते स्वतः बाईकवरून ये जा केली, पण तेव्हा काहीच घडले नाही. आता त्यांनी दुसऱ्या बाजूने विचार करायचा असे ठरवले आणि जर हे काम कोणत्या वाईट शक्तीचे असेल तर नक्कीच ती तिचा शिकार आमोसे किंवा पौर्णिमा करत असेल असा विचार त्यांनी केला. आणि काही संबंध आहे का हे पाहण्यासाठी ते पण पाहिले, पण तसे काही मिळाले नाही. त्यांना या प्रकरणाच्या तळाशी कसेही करून जायचे होते. जर तिकडे खरंच अशी कोणती आत्मा आहे जी हे सर्व करत आहे तर तिला यातून मुक्त करायचे होते. त्यांनी अनेक ठिकाणी चौकशी केली आणि एक नाव त्यांच्या समोर आले आणि ते नाव होते काव्या. 23 वर्षाच्या काव्याने याआधी पण अशा बऱ्याच आत्म्यांना मुक्ती दिली होती. कदम काव्याला भेटले. तिला पाहत असताना आधी त्यांना वाटले ही एवढीशी पोर ही सामना करू शकेल का त्या शक्तीचा, पण तिने ज्या काही केस सोडवल्या होत्या त्यापुढे ही खूप मामूली होती. काव्यावर विश्वास ठेवून कदमांनी तिला संपूर्ण घटना समजून सांगितली. कदमांना सर्व करताना एक गोष्ट लक्षात आली होती की हत्या किंवा अपघात हे 1 तारखेला होत होते आणि ती तारीख होती 23. बबन आणि त्याआधी किंवा नंतर जे अपघात झाले ते सर्व 23 तारखेला झाले होते. त्याच तारखेला त्या मुलीचा पण प्राण गेला होता.
जी तिकडे तिच्या प्रियकरासोबत होती. कदमांनी ठरवले की 23 तारखेला ते काव्याला तिकडे घेऊन जातील आणि त्या आत्म्याला मुक्ती देतील. मार्चला सुरुवात झाली होती. थंडीचे प्रमाण हळूहळू कमी होत होते. रात्रीचे साधारण 1:30 सुमारास जागेकडे जाण्यासाठी निघाली. हायवेवरून डाव्या वळणावर तिने आपली स्कूटर वळवली. हायवेवर दिसणारा झगझगीत प्रकाश आणि गोंगाट ह्या वळणावर असे काही नव्हते. वातावरणात एक गूढ शांतता पसरली होती. काव्या रस्त्याच्या सुरुवातीला काही क्षण थबकली. काव्याने काही मंत्र पुटपुटले आणि तिने पुन्हा स्कूटर सुरू केली. रस्त्यामध्ये असलेले छोटे मोठे खड्डे आणि दगड चुकवत तिची स्कूटर हळूहळू चालली होती. काम करण्यासाठी तिने काही आटी ठेवल्या होत्या. त्यातली ही पहिली आठ होती की ती एकटी जाणार. काव्याने बराच रस्ता पार केला होता. वातावरणात एक प्रकारचा गारवा जाणवत होता. लांब कुठेतरी घुबडाचा आवाज येत होता. झाडाची सळसळ ऐकू येत होती. एकंदर वातावरण पूर्ण गूढ झाले होते. अचानक तिच्या डोक्यावरून काहीतरी उडून गेले आणि काव्याने आपली गाडी थांबवली. डोक्यावरून नक्की काय गेले ह्याचा अंदाज तिला आला नाही. तिला कसे पण करून बबनचा आणि बाकी लोकांचे अपघात झाले तिकडे पोहोचायचे होते. कारण तिकडेच तिला ती मुलगी दिसणार होती जिला मुक्त करायचे होते. काव्याने पुन्हा स्कूटर सुरू केली पण ह्यावेळी तिला ती मागच्या बाजूने जड वाटत होती. जणू काही कोणीतरी त्यावर बसले होते. हळूहळू तिने स्कूटरचा वेग कमी केला आणि ती मंत्र बोलू लागली. तसे तिच्या मानेवर कोणीतरी गरम श्वास सोडला असे जाणवले. तिने बाजूच्या आरशातून पाहण्याचा प्रयत्न केला तर तिकडे तिला कोणी दिसले नाही आणि अचानक तिच्या कानात पण तोच जाडाभरडा आवाज घुमला. गाडी जरा जोरात चालव ना, मला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. काव्याने आवाज ऐकून जोरात ब्रेक मारला आणि मागे पाहिले पण मागे अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते. मागे आणि पुढे तो काळा कुट्टा अंधार आणि त्यात येणाऱ्या रातकिड्याचा आवाज ह्याच्याशिवाय ना काही दिसत होते ना काही ऐकू येत होते. एक घाणेरडा सडका वास वातावरणात भरू लागला. काव्याने आता आपले हेल्मेट नीट केले आणि पुढे पाहिले तर तिच्या गाडीसमोर 1-5 फूट अंतरावर एक स्त्री उभी होती. ती जमिनीपासून 1.5 फूट हवेत तरंगत होती. तिच्या केसाने तिचा चेहरा झाकला गेला होता. अंगावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. त्यात किडे लागले होते. लाल रंगाचा तिचा ड्रेस जागोजागी फाटला होता. एक हात पुढे करून ती काव्याला बोलावत होती. काव्या तयारीत होती. तिने आपल्या जवळील उदी काढली आणि काही मंत्र बोलून तिने ती त्या स्त्रीच्या दिशेने फेकली. पण काय आश्चर्य, त्या उदीने तिला काही झाले नाही. काव्याला काही समजले नाही. तिने पुन्हा प्रयत्न केला पण ह्यावेळी पण तिला काही झाले नाही. ती मगाशी जशी उभी होती तशीच आता पण उभी होती. कोणतीच वेगळी हालचाल काव्याला जाणवली नाही. ती मंत्र म्हणत हळूहळू त्या स्त्रीच्या दिशेने येऊ लागली. तसे झाडांची सळसळ वाढली. घुबडाचा आवाज तीव्र झाला. मगाशी सारखे पुन्हा तिच्या डोक्यावर काहीतरी घिरट्या घालू लागले. काव्या थोडी घाबरली होती पण तिला स्वतःवर आणि आजोबांनी शिकवलेली विद्या ह्या दोघांवर पण विश्वास होता. काव्या पुढे सरकली आणि तिने त्या स्त्रीच्या हाताला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. तसे तिला धक्का बसला. तिचा हात त्या स्त्रीमधून आरपार गेला पण त्या स्त्रीने आपले ना रूप बदलले ना आपली जागा. ती मगाशी होती त्या रूपातच त्या ठिकाणी तशीच उभी होती. काव्या थोडी चमकली आणि तिने पुन्हा एकदा तिला हात लावण्याचा प्रयत्न केला पण ह्यावेळी पण तिचा हात आरपार गेला. काव्याला हे माहीत होते की आत्म्याला ती हात लावू शकते जोपर्यंत तो आत्मा कोणाच्या शरीरात प्रवेश करत नाही. पण हा आत्मा तर आपली जागा आपली उभी राहण्याची पद्धत काहीच बदलत नव्हता. काव्याने आजूबाजूला पाहिले पण मिट्ट काळोख होता. तिने जमिनीकडे पाहिले तर तिकडे तिला छोटे शर्टच्या बटन एवढे एक यंत्र दिसले ज्यातून एक बारीक प्रकाश किरण येत होता. काव्याने उचलले तर समोर उभी असलेली स्त्री अचानक हालू लागली. ती मध्येच आंदूक तर मध्येच तशीच उभी दिसू लागली. काव्याला काही समजण्याच्या आत तिच्या मागून कोणीतरी डोक्यात वार केला. तशी काव्याची शुद्ध हरपली. बेशुद्ध होताना तिला झाडातून काही लोक बाहेर येताना दिसले आणि तिचे डोळे बंद झाले. काव्याच्या तोंडावर एक थंड पाण्याचा हापकारा. काव्याच्या तोंडावर कोणीतरी मारला. तशी ती शुद्धीवर आली आणि तिने पाहिले की तिला एका ठिकाणी बांधून ठेवले होते. ती एक जुनी फॅक्टरी होती.
तिच्या आजूबाजूला खूप माणसे उभी होती, जी तिला पाहून हसत होती. एका कोपऱ्यात एक सूट घातलेला व्यक्ती कोचवर बसला होता. त्याच्या शेजारी एक मुलगी छोटे कपडे घालून बसली होती आणि त्या कोच शेजारी एक माणूस शर्ट आणि टाय घालून आपला चष्मा घालून उभा होता. काय मॅडम, जरा जास्त हुशार आणि धाडसी आहात तुम्ही. इकडे आम्ही दाखवलेले भूत पाहून लोकांची पॅन्ट ओली होते आणि तुम्ही तर चक्क भूताला हात लावायला निघालात. मानलं पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या धाडसाला. तो सूटमधील माणूस पुढे आला. त्याची दाढी आणि मिशा कोरल्यासारखी होती, सरळ नाक, डोळ्यावर काळ्या रंगाचा गॉगल, हातात एक जळती सिगारेट, पायात लेदरचा शूज असा त्याचा पेहराव होता. तुम्ही कोण आहात आणि मला इकडे का घेऊन आला आहात आणि भूताचा बनाव कशासाठी? काव्याने विचारले. त्यावर तो जोरात हसला आणि म्हणाला, हा बनाव लोकांना त्या जागेपासून लांब ठेवण्यासाठी, तिकडे कोणी फिरकू नये म्हणून केला होता हा बनाव. पण तुझ्यासारखे अतिहुशार माणसे असतात, त्यांना नको तिकडे नाक खुपसायची सवय असते. पण तू काळजी करू नको, लवकरच तुझे पण तेच होणार जे तिकडे जाणाऱ्या लोकांचे होते. म्हणजे? मला समजले नाही, तुम्हाला काय म्हणायचे आहे? काव्या कापत्या आवाजात म्हणाली. म्हणजे तुला जरा जास्त घाई झाली आहे वरती जायची. साला माझा आवाज ऐकून भले भले घाबरतात आणि ही काहीतरी वेगळे रसायन निघाली. एवढी धीट छोकरी मी पाहिली नाही. बॉस, तुम्ही फक्त सांगा, हिला इकडेच मारून टाकतो, ती छोट्या कपड्यामधील तरुणी रागाने म्हणाली. नाही बेला, एवढ्यात नाही हिला मारायचे. हिला मारायचे तर आहे, पण आता नाही. आपला ट्रॅक अजून आला नाही. एकदा का ट्रॅक आला की हिचा खेळ खल्लास करू आणि तिकडे देव फेकून लोकांना वाटेल परत अपघात झाला. तो सूटमधील माणूस म्हणाला. पण बॉस, पोलीस आले तर? म्हणजे हिला पोलिसांनी पाठवले आहे, चष्मेवाला म्हणाला. शिरीष, तुला मी आधी पण बोललो होतो, पोलिसांना मी घाबरत नाही आणि हिचा पाठलाग आपली माणसे तेव्हापासून करत आहेत जेव्हापासून ही त्या वळणावरून आत आली. हिच्या मागे कोणी नव्हते, ही एकटी आली होती, तू सुटामधील माणूस म्हणाला. त्याचे वाक्य ऐकून काव्य हसली आणि म्हणाली, माणसाने कुत्रा पाळावा पण गैरसमज नाही. तू स्वतःला खूप मोठा हुशार समजतो आहेस ना, पण तेवढाच मूर्ख निघालास. अरे, तुला काय वाटले मी एकटी असेन? किती रे गोड समज आहे तुझा. पोलीस आले पण आहेत आणि त्या ह्या फॅक्टरीला घेरा पण घातला आहे. तू फसला आहेस. आता कसे ते मी नाही, पोलीस तुला सांगतील. आणि एक माणूस बाहेरून पळत आत आला आणि म्हणाला, बॉस, आपल्याला पोलिसांनी घेरले आहे. त्याचे वाक्य संपले तसे पाठीमागून एक गोळी आली आणि त्याचा पाठीचा वेध घेतला. अचानक गोळ्याचा पाऊस पडू लागला. बेसावध असलेली सारी माणसे एक एक करून टिपली जाऊ लागली. बॉस, बेला आणि शिरीष तिघांनी लपण्यासाठी जागा शोधून गोळीबार सुरू केला. काव्याने कसे तरी स्वतःला मोकळे केले आणि सुरक्षित जागी जाऊन लपली. बॉसच्या गोळ्या संपल्या होत्या, त्याची सर्व माणसे मारली गेली होती. त्याच दिशेने गोळी त्याचा वेध घेण्यासाठी येत असताना त्याने बेलाला मध्ये घेतले आणि त्या गोळीने बेला गतप्राण झाली. पुरोहितांनी गोळीबार थांबवण्याचा हुकूम केला. आम्हाला माहीत आहे तुझ्या गोळ्या संपल्या आहेत, बऱ्या बोलानं बाहेर ये नाहीतर तुला ठार करू, पुरोहित कणखर आवाजात म्हणाले. तेवढ्यात एक गोळी झाडली, ती एका हवलदाराच्या खांद्याला चाटून गेली. तिला प्रतिउत्तरादाखल कदम ह्यांनी गोळी झाडली. त्या गोळीने शिरीषच्या छातीचा वेध घेतला. मनोहर, तुझा खेळ संपला आहे. तुझे ट्रक आणि ते चालवणारी माणसे आमच्या ताब्यात आहेत, त्यामुळे बऱ्या बोलानं बाहेर ये, पुरोहित धमकी वजा स्वरात म्हणाले. हात वर करून मनोहर बाहेर आला आणि पोलिसाच्या स्वाधीन झाला. मला पहिला संशय तेव्हाच आला जेव्हा मी बबनच्या गाडीच्या मागच्या बाजूला काहीतरी लोखंडी बांधले आहे आणि त्याचे उरण दिसत होते. त्यानंतर मला एका बाईची तुटलेली पण नवीन चप्पल दिसली. हळूहळू मी माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा तिकडे झालेली घटना मला सांगितली गेली. त्यानंतर मी त्या घटनेची तारीख शोधून काढली जी कालची होती. दुसरा अपघात आणि ह्याआधीचा अपघात पण त्याच तारखेला झाले, कारण मी स्वतः महिन्याभरात तिकडे रात्री जाऊन आलो. पण मला असे काही जाणवले नाही जसे बबनच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले होते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मी काव्या मॅडमकडे गेलो आणि त्यांना विचारले की आत्मा त्याच दिवशी दिसू शकतो का. त्यांनी होकारात उत्तर दिले, पण माझ्या मनाला पटत नव्हते म्हणून मी काव्या मॅडमना तयार केले. त्यांना वाटत होते की त्या खरे भूत काढायला जात आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांच्या पायाच्या चप्पलमध्ये एक चीप लावली होती जेणेकरून त्या कुठे आहेत हे समजत राहील. घटनास्थळी जेव्हा त्या पोहोचल्या तेव्हा आम्ही त्याचा पाठलाग करत होतो, पण जंगलामधून त्यांना घेऊन जाताना पण पाहिले. पण अतिरिक्त कुमक नसल्याने तिकडे थांबणे गरजेचे होते. तुम्ही काव्या मॅडमना घेऊन गेलात, पण एक सेकंडसुद्धा
त्यांना आम्ही दूर केले नव्हते, त्यांना आम्ही फॉलो करत होतो. अतिरिक्त कुमक आली आणि आम्ही पाहिले दोन ट्रक शहराच्या दिशेने जात आहेत. त्यांना घेराव करून अडवले तर त्यात आम्ली पदार्थ मिळाले आणि एक नाव समोर आले, बबनच्या फॅक्टरीचा मालक मनोहर आणि मॅनेजर शिरीष. मग एका टीमने विनीतला ताब्यात घेतले आणि तो सर्व बोलला. त्या दिवशी त्याने बबनला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण बबन मारला गेला. आपण पकडले जाऊ म्हणून तो स्वतः पोलिसात गेला आणि आता तो ताब्यात आहे. आता हे झाले, मी केलं ते तू कसे केले ते सांग, कदम हसत म्हणाले. मनोहरला पोलिसांनी एक खुर्चीत बसवले आणि पुरोहित आणि कदम त्यांच्या समोर उभे राहून तो काय सांगतो आहे ह्याकडे त्यांचे लक्ष होते. मनोहर हसला आणि म्हणाला, तुम्ही पोलीस वाटतात तेवढे मूर्ख नाही आहात. आता काय, मी फसलो आहे तर तुम्हाला सर्व खरे सांगून टाकतो. माझा खरा धंदा हा आमली पदार्थ शहरात नेऊन विकण्याचा आहे. ही फॅक्टरी फक्त त्याचा एक मुखवट आहे. जेव्हा हायवे बनला नव्हता तेव्हा वाहतूक जुन्या म्हणजे आता जिकडे माझा माल पकडला तिकडून होत होती. तेव्हा वाहतूक होत असताना जास्त कोणी पाहत नव्हते आणि सर्व वाहतूक तिकडे वळवली. मी पण सुरुवातीला तिकडून माल घेऊन जात होतो पण एकदा मला पकडला गेला. पण ड्रायव्हरने पैसे चारून ट्रक सोडून घेतला. हळूहळू त्याची मागणी वाढत होती, शिवाय मालमध्ये सुद्धा हात मारत होते. त्या दिवशी मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली की एका मुलीचा 6 लोकांनी बलात्कार करून हत्या केली. तेव्हाच माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी लोकांना त्या मुलीवरून घाबरू लागलो. हळूहळू अफवा पसरली की तो रोड श्रापित आहे आणि तिकडून लोकांनी येणे जाणे बंद केले. 3-4 लोकांना मी ती हाडल दाखवली आणि जिवंत जाऊ दिले. सर्वांना खरे वाटले म्हणून तिकडून कोणी येत नव्हते. शक्यतो रात्री वर्दळ कमी होती आणि मी माल पण त्याच तारखेला मागवू लागलो ज्या तारखेला त्या मुलीचा खून झाला होता. भूताचा बनाव करण्यासाठी मी अत्याधुनिक साहित्याचा वापर केला जेणेकरून हे सर्व खरे असे वाटेल. जसे कोणी आत येताना दिसायचे तसे आम्ही वातावरण निर्मित करायला सुरुवात करायचो. आधी आम्ही एक रेकॉर्ड केलेला घुबडाचा आवाज काढायचो. नंतर आम्ही आमचे ड्रोन असलेले वटवागुळ चालकाच्या डोक्यावरून असे काय घेऊन जायचो की तो चालक ते काय होते जे अंधारातून गेले हे पाहण्यासाठी थांबला पाहिजे आणि तो बेसावध असताना बेला त्याच्या मागे अशी काही अलगद बसायची की चालवणाऱ्याला समजत पण नसे. मागे वजन आणि मानेवर गरम श्वास ह्यामुळे आपल्या मागे कोणी आहे हे चालकाला समजायचे आणि तो आरशात पाहायचा प्रयत्न करायचा. पण बेला तसे होऊ देत नव्हती. मग ती तिचा आवाज एका चिपद्वारे बदलून बोलत असे, जो आवाज जाडाभरडा येत असे. तिचा मेकअप केलेला हात ती चालकाच्या खांद्यावर ठेवून एक घाणवासाची द्रव ती हवेत मिसळत होती. झाडावर बसलेली माझी माणसे झाडाच्या फांद्या हलवत राहायचे. थोडे पुढे गेलो की एक हॉलोग्राम बटणाच्या आकाराचे जे जमिनीवर ठेवून त्यातून निघणाऱ्या प्रकाशकिरणाच्या सहाय्याने ती हिडीस आकृती तयार होत होती. जिला पाहून गाडीवाले आपली गाडी माघारी फिरवत पण मागे माझी माणसे त्या गाडीला लोखंडी हुक लावून ठेवलेले असायचे जेणेकरून असे बसेल की गाडी त्या हिडीस आकृतीने पकडली आहे. गाडीला जास्त रेस दिली की ते हुक काढून घेतले जात होते. मग अचानक गाडी जोरात सुटत असे आणि गाडीवर असलेले नियंत्रण सुटले की अपघात नक्की आणि त्यातून कोणी वाचला तर त्याला माझी माणसे मारत असत म्हणजे पुरावा मिळणार नाही. आमचे काम सोपे झाले. ह्यात मी बेला आणि माझा मॅनेजर सुखराम उर्फ शिरीष आणि विनीत होतो. मनोहर म्हणाला, आता बस तू तुरुंगात खाडी फोडत, घेऊन जा रे ह्याला. पुरोहित म्हणाले, काव्य आणि कदम तुम्हा दोघांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. काव्य तुम्हाला माहीत होते का हे खरे नाही आहे, पुरोहितांनी विचारले. हसून काव्या म्हणाली, खरे सांगू तर मला खरंच कोणतीच कल्पना नव्हती. म्हणजे नक्की हे असे असेल असे मला वाटले पण नव्हते. पण हा अनुभव माझ्यासाठी खरंच वेगळा होता. मला खरं तर वाटत पण नव्हते की पोलीस माझ्या मागावर असतील कारण मी एकटी जाणार असे सांगितले होते. तरी कदम ह्यांनी माझा पाठलाग सुरू ठेवला आणि आज मी एका मोठ्या संकटातून वाचले. कदम तुमचे आभार, म्हणजे तुम्ही सतत ह्या केसचा पिछा पुरवला आणि आज तुमच्यामुळे हा एवढा मोठा गुन्हेगार ताब्यात आला, पुरोहित कदमकडे पाहत म्हणाले. सर आभार कसले, त्यात मी माझे कर्तव्य केले आणि माणसे आता भूतासारखी वागू लागले आहेत त्यामुळे भूताची पण हिंमत होत नसेल माणसांना येऊन घाबरवण्याची, कदम म्हणाले आणि सर्व हसू लागले. मित्रांनो आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात.
पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल, आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.